हॅलो मित्रांनो, तुम्हाला रावणाबद्दल थोडे काही दोन व्हिडिओ दिलेले आहेत. ते सगळी बोलतात ना, रावण खूप विद्वान होता, रावण महादेवाचा भक्त होता. आणि खरोखर महादेवाचा भक्त होता तो, त्याच्यात आपण काय म्हणजे हे नाही, कारण तो महादेवाचा एवढा भक्त होता. तो भक्त कसा होता तो नंतर मी व्हिडिओ काढणारच आहे, किती भक्त होता तो. पण आपण त्या तो रावण हा शिव महादेवाचा भक्त होता हे आपल्याला लेनदेन नाही. कारण काय, रावण बघा, एखाद्या मनुष्याकडे जर अति अवगुण असेल तर त्याचे जे सद्गुण असतात ते कोणी बघत नाही, सगळे अवगुणच बघतात. कारण का, त्या माणसाला आता प्रत्यक्षात रावण हा ब्राह्मण होता. ब्राह्मण होता म्हटल्यानंतर त्याला माहिती पाहिजे किंवा माहिती होतं की आपण जर ऋषींना त्रास दिला तर ते पाप आपल्याकडं येणारच, हे 100% माहिती होतं. माहिती म्हणजे तो जाणीवेत होता की नाही, ब्राह्मण होता तो जाणवं घालायचा ब्राह्मण म्हणून, म्हणजे तो जाणीवेत होता. म्हणजे काय पाप आहेत, कोणाला दुखवल्यानंतर किती पाप आहेत हे तो जाणून होता. मग जाणून असूनसुद्धा शिवशंकराचा भक्त होता. मग हे त्याला कळलं नाही का की दुसऱ्याला किती त्रास द्यायचा, हे कळलं नाही त्याला. माहिती असून पण त्याने मुद्दामहून त्रास दिलं ना, माहिती असूनसुद्धा श्रीरामालासुद्धा मुद्दामहून त्रास दिलं की नाही. का, तर त्याच्याकडे एक अहंकार, अहंकार असंच नाही, एकच अहंकार नाही तर अहंकारापाठीपाठी जे 68 विकार येतात हे तो पूर्ण 64 विकारांनी भरलेला होता रावण. त्याच्यामुळं तो किती मोठा भक्त होता, किती तो ज्ञानी होता हे महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं काय, एवढा ज्ञानी आणि एवढा मोठा भक्त असून पण त्या 68 विकारांवर त्यांनी विजय का नाही मिळवला, का मिळवला नाही विजय? मग विजय श्रीरामानेच का मिळवला, हे महत्त्वाचं आहे ना. श्रीरामाने 68 विकारांवर विजय मिळवला. बघा, विजय मिळवला म्हणून ह्या दुनियेमध्ये ह्या पृथ्वीवर प्रथम मनुष्य म्हणून फक्त श्रीरामच, नाही तर बाकीचे सगळे मनुष्य प्राणी बोलतात. फक्त मनुष्य म्हणून, मानव म्हणून श्रीराम, बाकीचे सगळे कसे आहेत, मनुष्य प्राणी असेच म्हणतात. कारण हे मनुष्य प्राणी जो आहे जो 84 लक्ष योनीच्या लास्टला आहे, शेवटला आहे. म्हणजे जर माणसाने कर्म चुकली, ईश्वराचं ध्यान जर केलं नाही, जाणूनबुजून जर दुसऱ्याला त्रास दिलं तर त्याला एवढ्या योनीमध्ये प्रवेश करावा लागतो. आणि एवढ्या योनीमध्ये प्रवेश तो स्वतः नाही करत तर त्याला प्रवेश करायला भाग पाडतात तो विकार. विकारांच्याच अधीन असला तर तो 84 जन्म घेणार. मग त्याच्यामध्ये तो दुःख किती काय असतात ते तोच भोगेल, एवढं समजायचं. म्हणून रावण हा 68 विकारांवर कधी त्याने विजय गाजवला नाही, अजिबात नाही. त्यांनी खूप भक्ती केली, भक्तीमध्ये अजिबात त्यांनी कमी केलं नाही, बिलकुल नाही कमी केलं. म्हणजे एवढी भक्ती करूनसुद्धा काय झालं, एवढी भक्ती करून पण काय झालं रावणाचं, कारण त्याने 68 विकारांवर कधी त्याच्या ताब्यात नाही ठेवले, त्याच्या डोक्यावरच ते ठेवले, त्याच्या मुकुटात ठेवले. हे सगळे 10 तोंड त्याला, रावणाला किती तोंड, आणि प्रत्यक्षात 10 शिरत रावणाला होतीच. ज्या वेळेस त्याने शिवाची भक्ती केली ना, शिव त्याला प्रसन्न होत नव्हता, तेव्हा त्याने एक एक शिर त्यांनी प्रत्यक्षात आहुती दिलेली आहे, एक एक शिराची. त्याचं जे त्यांनी यज्ञ पेटवलं आणि प्रत्यक्षात महादेवाला प्रसन्न करायचं होतं तेव्हा एक एक शिराची त्यांनी आहुती दिलेली आहे, असे ते शिर. मग आता एक एक शिर बोलल्यानंतर तेवढे त्याचे हात, तेवढे त्याचं अंग आले की नाही रावणाला, नुसतं शिरच घेऊन आला का एवढे, नाही तर तेवढे त्याचे पूर्ण हात, तेवढे त्याचे अंग, असं तो रावण. म्हणजे रावण किती बलाढ्य होता, पण एवढा बलाढ्य असून पण
आठ्याठी 64 विकारांनी त्याचा घात केला. बघा, आठ्याठी 64 विकार म्हणजे पहिला जो विकार आहे मोठा, तो म्हणजे अहंकार अभिमान. त्याला दोन नाव आहेत, अहंकार आणि अभिमान. मग हा जो विकार घेऊन आला त्याच्या पाठोपाठ सगळेच विकार येतात. बघा, रावणाला किती बायका होत्या, कोण बोलतात 50,000, कोण बोलतात किती, भले 50,000 बायका होत्या पण त्याची मुलं किती झाली, 1.5-2 लाख सहज मुलं असतील. म्हणजे जी श्रीलंका होती, जी लंका होती, ती पूर्ण रावणाचाच परिवार होता त्याच्यामध्ये, रावणाचाच परिवार. आणि तेवढ्या परिवाराचा खात्मा कोणी केला, तर रावणानेच केला. तेवढ्या परिवाराचा खात्मा कोणी केला, अधोगतीला कोणी नेलं, तेवढा परिवार अधोगतीला कोणी नेलं, प्रत्यक्षात रावणाने. एका अभिमान, एक अहंकार, बाकीचे सगळे विकार आले. म्हणजे बोलतात ना, दुसऱ्यांवर डोळे डालणे टाकलं ना, श्रीरामाच्या पत्नीवर डोळे लावले, किती सुंदर आहे, अरे त्याच्यापेक्षा सुंदर तुझी पत्नी होती मंदोदरी, एवढ्या 50,000 स्त्रिया होत्या तुझ्या, त्याच्यामध्ये कोणीच सुंदर नव्हतं का सांगा, कोणीच नव्हतं का सुंदर. रावण असा होता ना की जिथे तो मुली बघायचा ना, तिला त्याला सुंदर वाटली की तो उचलून आणायचा. ही त्याला जी हवस लागली होती रावणाला, ती लास्टला हवस म्हणजे सीतामैयाकडे त्यांनी बघितलं. म्हणून सीतामैयाकडे बघितलं म्हणून त्याचा काय झाला, पूर्ण खाक झालं. आणि त्याची सोन्याची जी लंका होती, ही त्याची नव्हती लंका, प्रत्यक्षात शिवशंकराची होती लंका. आणि ती शिवशंकरांनी लंका कोणाला दिली होती, तर प्रत्यक्षात कुबेराला दिली. आणि कुबेराकडून लंका त्यांनी छिनली. पण प्रत्यक्षात बोलतात की कुबेराकडून छिनली, तर कुबेराकडून छिनली नाही, तर प्रत्यक्षात रावण जेव्हा सीतामैयाला, या सॉरी पार्वती माताला जो महल बांधला श्रीलंकामध्ये, तो महल जो बांधला ना, श्रीलंका बांधली ना, तर त्या महलामध्ये हा रावण कोण होता, ब्राह्मण होता. आणि एकमेव पूजा करणारा सर्वश्रेष्ठ ब्राह्मण मानला जात होता त्यावेळेस. ज्योतिषामध्ये पण फर्स्ट, तांत्रिकामध्ये पण फर्स्ट. म्हणून त्या ब्राह्मणाला घर प्रवेश करण्यासाठी आणलेलं, ग्रहप्रवेश. तर ग्रहप्रवेशासाठी आणलं तर त्याला दक्षिणा द्यायची आहे. दक्षिणा दिलं, कुठल्याही भटजीला आपण दक्षिणा देतो की नाही, पण दक्षिणा कधी भटजीला विचारू नका. आपल्या सहकुशीन विचारायचं तर विचारायचं, किती पैसे घेणार तुम्ही, किती पैसे घेणार, अगोदरच विचारायला शिका. ग्रहप्रवेश करण्याच्या अगोदरच विचारायला शिका की किती पैसे घेणार तुम्ही दक्षिणाचे. भटजी सांगतो कारण ब्राह्मणाला कधी लोभ नसावा. मग सांगा, रावणाला किती मोठा लोभ होता, त्याला सगळी पूजा झाली म्हणजे ग्रहप्रवेश झाला, श्री महादेवाचं आणि माता हिचं पार्वतीचं दोघांचं जे ग्रहप्रवेश झाला, ते ग्रहप्रवेश कोणी केला, रावणाने केला, कारण रावण ब्राह्मण होता. मग ग्रहप्रवेश झाल्यानंतर प्रत्यक्ष श्रीशंकर म्हणाले पार्वती मातेला की अगं, त्याला दक्षिणा म्हणून विचारू नकोस, तू दे दक्षिणा, तुझ्या मनात काय आहे ते. तर मग ते ना असं कसं, ब्राह्मणाला विचारायला पाहिजे ना दक्षिणा किती म्हणून. दक्षिणा किती म्हणाली पार्वती माता, तिथेच फसली. कारण रावण किती हुशार होता, किती चाप्टर होता बघा रावण. हां, रावण एवढा लोभिष्ट होता, एवढा लोभिष्ट होता की त्यांनी सांगितलं की मला दक्षिणा द्यायची असेल माता, तर मला हा तुझा महलच दे. सांगा, त्यांना संकल्प करावा लागलंच ना, तो महल सोडावं लागलं. मग तेव्हा तिने गाठ बांधली कोणी, पार्वती मातेने, की जर माझ्याकडून फसवून तुम्ही मागितलंस ना दक्षिणा, तुला विचारली किती पाहिजे दक्षिणा, तर तू त्या लबाडाने माझा महल जर मागितलास, मला हा महल श्री महादेवाने मला खास बांधलं आणि तो महल मागितलास, तर त्या महलाचा पण नाश मी करेन. प्रत्यक्षात म्हणाली तिथेच पार्वती माता की या महलाचा सुद्धा नाश मी करेल, या श्रीलंकेचा नाश. मग श्रीलंकेचा नाश तीच करायला आली पार्वती माता. मग पार्वती माता कोण हे तुम्ही ओळखाल का सांगा, कुठल्या रूपात आली पार्वती माता त्या श्रीलंकेचा नाश करायला. लंका, लंकाच होती ना, आता ती श्रीलंका म्हणून झाली, पण ती तेव्हा लंकाच होती ना.
मग त्या लंकेचा नाश केला हा प्रत्यक्षात पार्वती मातेने केला, पण कुठल्या रूपाने केला तुम्हाला माहिती तरी आहे का? तर बघा पुढच्या व्हिडिओमध्ये देईल की पार्वती मातेने श्रीलंके लंकाचा नाश केला, विनाश करून टाकला. कारण लबाडीने मागितलेला जो लंका रावणाने, ती रावणाला पचवून दिली नाही. लंका दिली का पचवून? त्या लंकेमध्ये राहणारा रावण, त्या रावणाचा पूर्ण परिवार, रावणाचे नातू पंतू सगळ्यांना नंतर सगळ्यांचा नंतर नाश झाला ना. कारण लबाडीने मागितलेला कोणाकडून? लबाडकडून हुशारीने मागितलेला, तर ते कधी पचत नसतं. असंच दिलं दान आणि ते घेतलं ते पचतं, पण तुम्ही जर लबाडीने मागितलं असाल तर ते कधीच पचणार नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणून रावणासारखं कृत्य कोणाकडं नसावं, म्हणून रावणाचा एक पण गुण घेऊ नका. कुठलाच गुण नाही घ्यायचं रावणाचं, काही घ्यायची गरज नाही. तुम्हाला भक्तीच घ्यायची असेल तर श्रीरामाकडे बघा तुम्ही, श्रीरामाचं अवलोकन करा. श्रीराम पण भक्तच होता, त्या शिवशंकराचा भक्त होता श्रीराम, आणि अखंड आहे, अखंड भक्त आहे तो. आज कधीपासून तो श्री महादेवाचं नामस्मरण करतो. कोण? प्रत्यक्षात नारायण करतो ना, त्या नारायणाचंच अवतार श्रीराम आहे. मग ते रावणाकडे कशाला बघता की तो किती मोठा भक्त होता, त्याच्याशी काय गरज आहे? त्यांनी एवढा घाण पद्धतीने तो वागला. आज जर रावण शिल्लक असता ना, आज जर रावण जिवंत असता, तर तुमच्या आमच्या मुली, तुमच्या आमच्या बायका रस्त्यावर फिरल्या नसत्या, घरात तर कोंडल्या असत्या, कधीच फिरल्या नसत्या. जर फिरल्या असत्या ना रस्त्यावर वगैरे अशा गेल्या असत्या ना मॉलमध्ये, ते रावणाने कधीच उचलून नेल्या असत्या. एवढं लक्षात ठेवा. मग रावण चांगला होता का वाईट होता हे पण कमेंट करून सांगा. कारण रावणाची जी बुद्धी होती ना ही पूर्ण खराब होती. हा रावण कधीच चांगला नव्हता. रावणाकडे लोभ, रावणाकडे सगळे विकार रावणाकडे होते आणि अति होते. त्याने कधी ते विकार कंट्रोलमध्ये ठेवले नाही. जर त्याने एवढ्या बायका भोगल्या तरी पण त्याचे डोळे इकडे तिकडे होतेच ना. होते की नाही? वासनेनी होतेच की नाही? वासनेनी नजरेतून बघितलं ना सीतामय्याला, म्हणून तर उचलून नेले त्यांनी. पण तो सीतामय्याकडे जबरदस्तीने हे करू शकत नव्हता, कारण त्याला सीतामय्याने श्राप दिलेला आणि अगोदर पण त्याला श्राप दिलेला, ऋषींनी पण श्राप दिलेला. म्हणूनच रावण हा कधी चांगला नाही. आणि कधी ते रावणाचे गुण घेऊ नका, बिलकुल नका. जर रावणाचे एक जरी गुण घेतला तर तुमच्याकडे रावण म्हणून एक विकार पैदा होईल. म्हणून तुम्हाला जर तुम्ही मानसन्मानत तुम्ही चांगल्या याच्यात राहायचं असेल तर रावणाचा विकार सोडा, अजिबात घ्यायचं नाही. रावणाचं गुणगान गायची पण गरज नाही. घ्यायचं तर श्रीरामाचं घ्यायचं. श्रीराम खूप चांगले आहेत आणि ते पण भक्त ईश्वराचे आहेत. आणि तो एक मर्यादेमध्ये कसा राहिला हे बघायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. या व्हिडिओला नक्की लाईक करा. जर आवडला तर नक्की लाईक करा, नक्की शेअर करा. आणि हे का वाईट बोलत नाही, जे सत्य आहे तेच बोलतो. जे सत्य आहे, जे ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, प्रत्यक्षात कोणी दिलं आहे तर वाल्मिकींनी दिलेलं आहे. आणि याला वाल्मिकीच प्रूफ आहे. वाल्मिकीलाच माहिती की रावण कसा होता तो. वाल्मिकीशिवाय कोणी सांगू शकत नाही की रावण कसा आहे. तुम्ही वाल्मिकी पूर्ण रामायण जे आहे ते वाचा, पूर्ण वाचा, की रावणाचा त्याच्यात कुठे ना कुठेतरी असा म्हणजे एवढा घाणेरडा होता ना, ते नक्कीच उल्लेख असेल.